भाजप सरकारने मागील वर्षी नोटाबंदी केल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. यासाठी सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घालून मोदी सरकारचा निषेध केला. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गणपती घाटावरील दसक्रियाविधीच्या ठिकाणी भाजप सरकारच्या नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घालून पिंडदान करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मुंडन करून भाजप सरकारच्या 3 वर्षाच्या कामगिरीच्या विरोधात निदर्शने देखील करण्यात आली. राष्ट्रवादीच्या या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले. सत्तेत येऊन राज्य सरकारला 3 वर्ष पूर्ण झाली, त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीतर्फे सरकारविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीला 1 वर्ष होत आहे, म्हणून सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने पिंडदान करून श्राद्ध घालण्यात आले. नोटांचे छायाचित्र असलेल्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मृत्यूनंतर ज्या गणपती घाटावर पिंडदानाचा विधी ओळखला जातो त्या दसक्रिया विधीच्या ठिकाणीच सोलापूर राष्ट्रवादीने आंदोलन करून सरकारच्या कामगिरीचा निषेध नोंदवला आहे.